नमस्कार, डिजिटल ॲग्रो अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो. आपल्यासाठी, राज्यातील सर्व लोकांसाठी, शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंददायी अशी माहिती, अशी बातमी आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे. ती म्हणजे आज दुपारी 4 वाजल्यानंतर राज्यामध्ये आपल्याला अतिशय चांगला पाऊस बघायला मिळणार आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार तर काही जिल्ह्यांमध्ये तुरळक प्रमाणात पावसाची त्या ठिकाणी शक्यता राहणार आहे. तर ते नेमके जिल्हे कोणते राहणार आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाचा कसा प्रभाव असेल, कोणत्या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे, तर दुपारी 4 वाजल्यापासून पुढं पावसाची शक्यता कोणत्या भागात जास्त असेल हे सुद्धा आपण या ठिकाणी पूर्णपणे जाणून घेणार आहे. तसेच या ठिकाणी पंजाब डग यांचा सुद्धा हवामान अंदाज आपण जाणून घेणार आहे आणि भारतीय हवामान विभागाने दिलेला इशारा सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहे. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे, जेणेकरून संपूर्ण माहिती जी आहे तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे कळून येईल. आणि आतापर्यंत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, तर प्लीज आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे व्हिडिओज तुम्हाला सर्वात आधी बघायला मिळणार आहेत. तर चला, वेळ वाया न घालवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया. तर राज्यामध्ये जे आहे वातावरणामध्ये त्या ठिकाणी बदल झालेला आहे. पावसाचं प्रमाण थोड्याफार प्रमाणात आपल्याला कमी झालेलं दिसते राज्यामध्ये. अनेक शेतकऱ्यांची त्या ठिकाणी पेरणी आटोपलेली आहे. पेरणी आटोपल्यानंतर पावसाने आता थोडी उलकावणी दिलेली आहे, मात्र त्या ठिकाणी जी आहे पावसाची शक्यता पूर्णपणे संपलेली नाही आहे. तर अनेक भागामध्ये आज आपल्याला 4 वाजल्यापासून पावसाची सक्रियता बघायला मिळणार आहे. त्यामध्ये कोणकोणते जिल्हे समाविष्ट असतील ते सुद्धा आपण बघूया. पंजाब डग यांनी दिलेल्या अंदाजानुसार राज्यामध्ये शेतकऱ्यांनी टेन्शन घ्यायची गरज नाही आहे, कुठल्याच प्रकारची काळजी करायची गरज नाही आहे, कारण 29 जूनपर्यंत अतिशय मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. तसेच 2 जुलैपर्यंत पावसाची सक्रियता भाग बदलून बदलून आपल्याला बघायला मिळेल. त्यानंतर हवामान विभागाने सुद्धा अनेक भागांना, अनेक जिल्ह्यांना त्या ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. तर ते जिल्हे कोणते ते सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहे. तर राज्यामध्ये जे आहे 27 जून संध्याकाळी 4 वाजल्यानंतर जी पावसाची सक्रियता राहणार आहे ती म्हणजे पूर्व विदर्भामध्ये. पूर्व विदर्भाचा जो भाग आहे, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली हा जो भाग आहे, चंद्रपूर या भागामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचा पाऊस जो आहे बघायला मिळेल. भारतीय हवामान विभागाने जे आहे या भागाला येलो अलर्ट देण्यात आलेला आहे, त्यामुळे अतिशय मुसळधार प्रकारचा पाऊस जो आहे तो संध्याकाळपासून सक्रिय झालेला आपल्याला या भागात दिसणार आहे. तसेच जे आहे अकोला, वाशिम, बुलढाणा हा जो भाग आहे या भागामध्ये तुरळक प्रमाणात पाऊस राहील. अनेक भागामध्ये थोड्या भागांमध्ये मुसळधार तर काही भागांमध्ये तुरळक हलक्या मध्यम स्वरूपाचा पावसाची सक्रियता आपल्याला त्या ठिकाणी दिसून येणार आहे. त्यानंतर मराठवाड्याचा हाल बघता, मराठवाड्यामध्ये आपल्याला परभणी, नांदेड, त्यानंतर लातूर, उस्मानाबाद हा जो भाग आहे या भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल. तसेच पैठण, औरंगाबाद, जालना हा जो भाग आहे या भागामध्ये आपल्याला काही भागामध्ये मुसळधार तर काही भागामध्ये तुरळक प्रमाणात पावसाची शक्यता आहे. त्यानंतर कोकणाचा भाग बघता, कोकणामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, दापोली, सावंतवाडी हा जो भाग आहे या भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता जी आहे ती संध्याकाळी 6 ते 7 दरम्यान आपल्याला सक्रिय झालेली दिसेल. वादळी वाऱ्यासह या ठिकाणी पावसाचा त्या प्रभाव राहणार आहे. अनेक भागामध्ये ढगफुटीची सुद्धा शक्यता आहे. पूर्व विदर्भ आणि त्यानंतर कोकणाच्या भागामध्ये ढगफुटीसुद्धा होऊ शकते असा सुद्धा अंदाज त्या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे. त्यानंतर उत्तर महाराष्ट्राचा जो भाग आहे, उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक, इगतपुरी, नंदुरबार, धुळे, जळगाव हा जो भाग आहे पावसाची सक्रियता अत्यंत कमी असणार आहे. हलक्या स्वरूपाचा काही भागात आपल्याला पाऊस बघायला मिळेल आणि काही भाग आपल्याला कोरडाच बघायला मिळणार आहे, कारण उत्तर महाराष्ट्रामध्ये आजच्या तारखेमध्ये तरी पावसाची जास्त प्रमाणात सक्रियता नाही आहे. जळगाव, धुळे या साईडला आपल्याला पावसाची सक्रियता संध्याकाळी 6 ते 7 दरम्यान आपल्याला सक्रिय दिसू शकतो किंवा रात्री सक्रिय झालेला दिसू शकतो. अशा प्रकारे जे आहे राज्यामध्ये या भागांमध्ये आपल्याला पावसाची सक्रियता बघायला मिळेल. आज रात्री जो आहे सर्व भागात पावसाचा जोर नसणार आहे, मात्र मी जे सांगितलेले जिल्हे आहेत तुम्हाला त्या जिल्ह्यांमध्ये मात्र तुफानी पाऊस असणार आहे. अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी ढगफुटीची शक्यता आहे. वादळी वाऱ्यासह हा पाऊस राहणार आहे. विजेच्या कडकडाटासह या पावसाची त्या ठिकाणी सक्रियता असेल. तर हीच होती आपली आजची अपडेट, जी की मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे की दुपारी 4 वाजल्यापासून वातावरणामध्ये अतिशय मोठा बदल होणार आहे राज्यामध्ये. तो बदल मी तुम्हाला सांगितलेला आहे. तसेच कोणत्या जिल्ह्यात पाऊस होणार आहे हे सुद्धा त्या ठिकाणी आपण बघितलेला आहे. हा अंदाज सर्व आपण बघितलेला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि आतापर्यंत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, तर प्लीज आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबाबतचे व्हिडिओज तुम्हाला सर्वात आधी बघायला मिळतील. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट्स नक्की करा. तर आता आपण व्हिडिओ पुढच्या भागामध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत मी इथंच थांबतोय. धन्यवाद.